यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। तर या ठिकाणी कट ऑफ विषयी अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे, कॉलेजच्या कट ऑफ विषयी। तर काही विद्यार्थ्यांचं कमेंट देखील आले होते की या कॉलेजचा कट ऑफ किती किंवा त्या कॉलेजचा कट ऑफ किती, तर त्यांच्यासाठीच ही लाईव्ह केलेली आहे या ठिकाणी। तर तुम्हाला ज्या कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी हवा असेल, तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजचा कोड किंवा कॉलेजचं नाव या ठिकाणी मला सांगू शकता, जेणेकरून मी तुम्हाला कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी सांगू शकेल। तर लाईव्ह चॅट देखील या ठिकाणी ऑन केलेली आहे मी, तर तुम्ही विचारू शकता तुमच्या कॉलेजचं कट ऑफ या ठिकाणी। तर सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती या कॉलेजचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो, काही विद्यार्थ्यांनी तो विचारला होता। तर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा, तर तुम्हाला मी सांग रँक आणि पर्सेंटाईल दोन्ही पण या ठिकाणी सांगतो। तर गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्यानंतर याचा ओपनसाठी जनरल ओपनचा जो रँक होता तर 9714 95% या ठिकाणी हवा होता ENTCसाठी। तर ओपनचा या ठिकाणी सांगतो मी फक्त, एखादं कोणी जर कमेंट करून या ठिकाणी तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये सांगू शकता। तर मला 70 मार्क्स आहेत, भेटेल का VIT कॉलेज? कॅटेगरी कोणती? कॅटेगरी वाईज सांगता येईल, कारण ओपनसाठी जर म्हणलं तर मग ब्रँचमध्ये तुम्हाला पाहावे लागेल, किंवा तुम्हाला तुम्ही JEEची परीक्षा दिली असेल तर VIT JEEच्या मार्क्सवर देखील मिळतं। तर या ठिकाणी अमरावतीचा OBC कॅटेगरी, तर एक मिनिट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। 70 मार्क्सवरती पर्सेंटाईल या ठिकाणी जवळपास 60-80% या ठिकाणी मिळू शकेल 70 मार्क्सवरती। तर VIT कॉलेजचा जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर थोडं जास्त आहे त्या ठिकाणी कट ऑफ, 96 कोर 24 सप्टेंबर 1st शिफ्ट किती पर्सेंटाईल। तर या ठिकाणी पर्सेंटाईल तुम्हाला मला फिक्स सांगता येणार नाही आहे, तुम्ही या ठिकाणी आधी व्हिडिओ मी बनवला आहे त्या ठिकाणी तुम्हाला रँक प्रेडिक्टर आणि पर्सेंटाईल प्रेडिक्टर म्हणून मी सांगितलेलं आहे। तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा रँक किंवा पर्सेंटाईल त्या ठिकाणी पाहू शकता, आणि त्यानंतर मी तुमचं जे कॉलेज आहे तर त्याचा कट ऑफ या ठिकाणी मला विचारू शकता। तर तुमचं सर मला कॉलेज, तुमची कॅटेगरी आणि कॉलेजचा कोड किंवा जरी सांगितलं तरी मला लगेच तुम्हाला सांगता येईल की या ठिकाणी तुमचा पर्सेंटाईल किती येऊ शकेल ते। तर सर कुठल्या फील्डसाठी आहे? तर MSTCET PCMचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी, इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ मी सध्या सांगत आहे। तर महाराष्ट्रातील कोणते देखील कॉलेजचं कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे? कॉलेज मिळेल का? गव्हर्नमेंट कॉलेज 96 कोर, हो गव्हर्नमेंट सहज मिळेल 96 वरती। तुम्हाला पर्सेंटाईल या ठिकाणी थोडा चांगला आले पाहिजे, पण गव्हर्नमेंट कॉलेज जरी मिळालं तरी तुम्हाला ब्रँचवरती डिपेंड आहे, CS मेकॅनिकल किंवा IT ENTC या ब्रँच जर पाहिजे असेल तर थोडा कट ऑफ हाय जो होतो त्या ठिकाणी कॉलेजचा। तर सर मला या ठिकाणी 60 मार्क्स आहे 23 सप्टेंबर, या ठिकाणी तुम्हाला मी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा कोणत्याही महाराष्ट्रातील कॉलेज जे आहेत तर त्याचे कट ऑफ सांगत आहे। तुम्हाला मी पर्सेंटाईल या ठिकाणी आधीचा व्हिडिओ बनवला आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे जे पर्सेंटाईल येत आहेत तर ते चेक करू शकता। कॅटेगरी विजय NT। तर कॉलेज कोणतं पाहिजे, कॉलेजचे नाव सांगा, म्हणजे मला त्या कॉलेजचा ब्रँच वाईज तुम्हाला कट ऑफ या ठिकाणी सांगता येईल। तुम्हाला कोणतं एखादं कॉलेजचं एम असेल, तुम्हाला हे मला COEB पाहिजे किंवा एखादं कॉलेज असं पाहिजे असेल तर सर LLB 3 इयरचे आन्सर की कधी मिळेल? तर अजून काय त्याविषयी अपडेट आलेलं नाही आहे, परंतु 1-3 दिवसात या ठिकाणी त्याच्याविषयी अपडेट येणार आहे, तर ती अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेलच। तर तुमचं एखादं कॉलेज सांगा, तर त्या कॉलेजचं COEP वगैरे किंवा अमरावती गव्हर्नमेंट जर तुम्ही या ठिकाणी सांगितलं तर या ठिकाणी हिमांशु वाकोडकर, ग्रेट वर्क सर, थँक्यू। तर तुम्ही कॉलेजचं फक्त मला नाव सांगा, तर त्या कॉलेजनुसार मला या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल। तर तुम्हाला कॉलेजचा कोड त्याविषयी एक विद्यार्थ्यांनी मला विचारलं होतं की कॉलेज कोड काय आहे, तर प्रत्येक कॉलेजला एक कोड दिलेला असतो, जसं की COEPचा तुम्ही जर पाहिला तर 2006 किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद 2008 असे कोड असतात त्या कॉलेजचे। तर तुम्हाला जेव्हा ऑप्शन फॉर्म तुम्ही फिलअप करताल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या कोडनुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा असतो, तर त्यासाठी तुम्हाला कॉलेज कोडची त्या ठिकाणी आवश्यकता असते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी कोणतं आहे, तर अमरावतीच समजा, तर अमरावतीचा 1002 या ठिकाणी कॉलेजचा कोड आहे। तर या प्रकारे तुम्हाला कॉलेज कोड पाहता येत असेल। गव्हर्नमेंट सर अमरावती कॉलेज CS मिळेल का? तर या ठिकाणी अमरावतीचंच कॉलेज आहे, CSचा कट ऑफ पाहूयात आपण। तर तुम्हाला मार्क्स पर्सेंटाईल आधी काढावे लागतील, तर पर्सेंटाईलनंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळेल की तुम्हाला CS मिळेल की नाही। मी CSचं कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला सांगतो तरी पण, तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद अमरावतीला
ओपनसाठी 3958 रँक आणि 98 तुम्हाला पर्सेंटाईल पाहिजे, पण 96 पर्सेंटाईल होती, 98 म्हणजे तुम्हाला 96 मार्क्स मिळाले तर तुमचं जे पर्सेंटाईल आहे तर ते कमी येईल, त्यामुळे सी एस मिळणं या ठिकाणी अवघड आहे गव्हर्नमेंट कॉलेजला. सर मला 69 मार्क्स मिळाले आहेत. तर तुम्हाला कॉलेजचं नाव सांगा, तुम्हाला कोणतं म्हणजे या ठिकाणी कट ऑफ पाहिजे तर ते मला सांगता येईल. तर तुम्हाला जर पर्सेंटाईल तुमचा काढायचा असेल किंवा रँक जर काढायची असेल तर याआधीच आपला व्हिडिओ पहा तुम्ही आपल्या चॅनलवरती, त्या ठिकाणी अवेलेबल आहे की तुमचा रँक किंवा रँक प्रेडिक्टर किंवा पर्सेंटाईल प्रेडिक्टर त्या ठिकाणी दिला आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की किती या ठिकाणी फरक पडेल तुमच्या पर्सेंटाईलमध्ये, 1 ते 2 पर्सेंटाईल त्या ठिकाणी फरक पडेल, बाकी तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल. सर मला 69 मार्क्स मिळाले. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती मिळेल का? हो, पण या ठिकाणी तुम्हाला सी एस मिळणार नाही आहे 96 मार्क्सवरती, तर या ठिकाणी 98 पर्सेंटाईल तुम्हाला पाहिजे गव्हर्नमेंट अमरावतीचा सी एससाठी. तर या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट एखाद्या कॉलेजला सी एस मिळून जाईल, डी वाय पाटील वगैरे तुम्हाला कॉलेज या ठिकाणी मिळू शकेल. तर सी एस कोणत्या पण गव्हर्नमेंट कॉलेजला मिळेल का? 96 स्कोर, हां, गव्हर्नमेंट कॉलेजला मिळणं थोडं शक्य आहे. नागपूर वगैरे जर तुम्ही पाहिलं, नागपूरचं कॉलेज नवीन कॉलेज आहे, थोडं गव्हर्नमेंटच आहे, तर त्या ठिकाणी सी एस तुम्हाला कदाचित मिळू शकेल. जर पर्सेंटाईल तुमचा अबो 90 आला तर तुम्हाला कदाचित एखाद्या वेळ मिळू शकेल. तर या ठिकाणी आणखी सी एस कोणते पण गव्हर्नमेंट, हां, या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 69 मिळाले आहेत. आय एम बिलॉंग्स टू ओबीसी कास्ट, मला ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन मिळेल का? हो, कॉलेजला मिळेल तुम्हाला. कॉलेज तर प्रत्येकाला मिळतं या ठिकाणी, कॉलेजचा या ठिकाणी एवढा इशू नाही आहे, परंतु तुमचे जे कॉलेज आहे तर त्या कॉलेजची ब्रँच देखील तुम्हाला महत्त्वाची असते. सी एस किंवा आय टी किंवा मेकॅनिकल असे जे किंवा कोअर ब्रँचेस आहेत तर त्याचा जो कट ऑफ असतो तर तो थोडा या ठिकाणी जास्त असतो. आणि तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग अशा जर ब्रँच घेतल्या तर त्याचा जो कट ऑफ असतो तर थोडा कमी असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतं. तर या ठिकाणी तुम्ही अजून त्या कॉलेजचं तुम्हाला कट ऑफ पाहिजे असेल तर त्या कॉलेजचं नाव मला या ठिकाणी सांगू शकतं, जेणेकरून मी तुम्हाला ते कॉलेजचं म्हणजे सांगू शकतो की कट ऑफ किती आहे. कोणत्याही व्ही आय टी सी ओ ई पी वगैरे सर्व कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळत आहे विद्यार्थ्यांकडून, तर तुमचा हाच रिस्पॉन्स मला अपेक्षित होता. तर या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी कोटा वगैरे या ठिकाणी मी आधी एक्सप्लेन केलेला आहे, तो देखील आपल्याकडे अवेलेबल आहे. तर या ठिकाणी वालचंद कॉलेजचा जो कट ऑफ आहे तर तो या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर वालचंद कॉलेजचं बहुतेक कॉलेज कोड 6005 आहे. तर प्रत्येक कॉलेजचं मला लक्षात नाही आहे कॉलेज कोड वगैरे, परंतु गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावतीचा कट ऑफ किती आहे, हां, आत्ता मी सांगितल्याप्रमाणे सी एसचा कट ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावतीचा 98 पर्सेंटाईल आहे. एस जी जी एस नांदेडचा कट ऑफ, ओके, एस जी जी एसचा देखील सांगतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की एस जी जी एस नांदेड, एस जी जी एस, तर त्याच कट ऑफ आपण पाहूयात. जर तुम्ही कॉलेज कोड सांगितला तर तुम्हाला लगेच सांगणं मला या ठिकाणी सोपं जाईल. कॉलेज कोड जर सांगितला तर एक मिनिट, एस जी जी एसचा मी सांगतो कट ऑफ. तर या ठिकाणी नांदेड एस जी जी एसचा कट ऑफ आलेला आहे. तर तुला ब्रँच जर सांगितली एस जी जी एसची तर मला सोपं जाईल तुम्हाला सांगण्यासाठी, कारण त्या ठिकाणी ब्रँचेस देखील भरपूर आहेत. तर ब्रँच या ठिकाणी सांगू शकेल का? एस जी जी एसची गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ औरंगाबाद ई डब्ल्यू एस कॅटेगरी कट ऑफ. ब्रँच देखील सांगा, कॉलेजचं नाव आणि ब्रँच तुमची जी पाहिजे असेल ती, आणि कॅटेगरी जरी सांगितली तरी म्हणजे मला कॅटेगरी वाईज सांगता येईल किंवा ओपनचा त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स. ओके, प्रशांतने विचारलेलं आहे. तर एस जी जी एसचा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सचं कट ऑफ, ओके. तर एस जी जी एस याचा जो कोड आहे कॉलेजचा कोड 5418 आहे. तर त्यानंतर एस जी जी एस नांदेड. तर या ठिकाणी सी एसचा कट ऑफ 5050 आहे, 97 पर्सेंटाईल. आय टीचा 6833 रँक आणि 96 पर्सेंटाईल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा एस जी जी एसचा कट ऑफ 9295 रँक आणि 95 पर्सेंटाईल.
तसेच या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजेच ENTC तर त्याचा ओपनचा कट ऑफ 12042 रँक आहे आणि 94% या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर प्रशांतने बहुतेक हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता. त्यानंतर ENTE2 कॅटेगरीसाठी, ओके ENTE2 कॅटेगरीचं सांगतो मी. तर ENTC साठी ENTE2 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे SGGSचा, तर तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ENTE1चा 16244, ENTE2 या ठिकाणी 13000 जवळजवळ आहे. तर कमी आहे तसा या ठिकाणी कॉलेजचा कट ऑफ ENTC कॅटेगरीसाठी. त्यानंतर देवगिरी कॉलेज ऑफ औरंगाबाद CS, ओके EWS कट ऑफ, ओके ठीक आहे. अनंता या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो मी देवगिरी कॉलेजचा. तर देवगिरी कॉलेजचं आपण पाहूयात CSचा कट ऑफ EWS कॅटेगरीसाठी. देवगिरी कॉलेज औरंगाबादचे तर CS कॅटेगरी तर त्याचा एक कट ऑफ या ठिकाणी. तुम्ही जर मला कॉलेजचा कोड जर सांगितला तर या ठिकाणी आपला वेळ वाचू शकेल, कारण नाव जर सर्च करायचं म्हणलं त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 हजार कॉलेजेस आहेत, तर त्यामधून सर्च करण्यासाठी थोडा वेळ जातो. जर तुम्ही गुगलवरती कॉलेजचा कोड जर सर्च केला त्या कॉलेजचा आणि तो कोड जर मला सांगितला तर या ठिकाणी मला सोपं जाऊ शकतं ते सर्च करण्यासाठी. तर गुगलवरती तुम्ही काय करा की तुमच्या कॉलेजचं कोड म्हणून MST CET कॉलेज कोड असं टाका, तर त्याचा फायदा तुम्हाला पुढे देखील होणारच आहे. तर PDF कुठे मिळेल, तर PDF हे सध्या तुम्हाला कुठेही अवेलेबल नाही आहे. माझ्याकडे हे गेल्या वर्षीचे कट ऑफ मी विद्यार्थ्यांकडून घेतले होते, तर मी शक्य झालं तर हे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करण्याचा प्रयत्न करेल. परंतु हे PDF डाउनलोडेड फॉर्ममध्ये नाही आहे सध्या, त्यामुळे या ठिकाणी मी पर्सेंटाईल तुम्हाला सांगत आहे तुमचा किंवा रँक कट ऑफ वगैरे. तर शक्य जर झालं तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर त्या ठिकाणी जॉईन करून घ्या, जेणेकरून जर हे डाउनलोड झालं PDF तर त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. पुणे कॉलेज ऑफ फार्मसी प्रसाद आहिरे, सध्या इंजिनिअरिंग कॉलेजचे या ठिकाणी सांगत आहे मी. तर त्यामुळे फार्मसीचा कट ऑफ मी तुम्हाला उद्या सांगण्याचा प्रयत्न करेल या ठिकाणी. तर देवगिरी कॉलेजचा या ठिकाणी कॉलेज कोड मिळाला का अनंता? तर कॉलेज कोड तुम्ही या ठिकाणी गुगलवरती सर्च करून मला सांगू शकता, तर जेणेकरून मला लगेच तुमचा कॉलेज कोडनुसार मी सांगू शकेल लगेच, कारण कॉलेजच्या नावानुसार या ठिकाणी थोडा वेळ लागत आहे. तर देवगिरी कॉलेजचं या ठिकाणी मी सर्च केलेलं आहे, परंतु एकूण खूप कॉलेजेस या ठिकाणी अवेलेबल आहेत, त्यामुळे थोडं या ठिकाणी अवघड जातं ते. कॉलेजचा कोड जर तुम्ही या ठिकाणी सांगितला PICT ऑर PCCUA पुणे कॉलेज भेटेल का मला ENTC साठी? 70 मार्क्स आहेत, नाही नाही शक्य नाही आहे या ठिकाणी CS मिळू शकत नाही आहे. तर PICT चा स्कोअर तर खूप हाय आहे, तुम्हाला अबोव 150 पाहिजे त्या ठिकाणी कोणती तरी ब्रँच मिळायला असेल. आणि PCCUA चा देखील कट ऑफ यावरती गेल्या वर्षीचा जर तुम्ही कट ऑफ पाहिला तर तो खूप हाय आहे, तर या ठिकाणी CS तर मिळू शकत नाही. ENTC देखील या ठिकाणी चान्सेस खूप कमी आहेत, 70 मार्क्सवरती या ठिकाणी मिळू शकत नाही आहे. तर पर्सेंटाईल तुम्हाला जर समजा अबो 90 आला तर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे विचार करू शकता, पण अबो 95 त्या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे तुम्हाला. श्वेता या ठिकाणी पुणे कॉलेज ऑफ फार्मसी सर PDF कुठे मिळेल? EWS कॅटेगरी देवगिरी कॉलेजचं या ठिकाणी मी सर्च केलं होतं, परंतु खूप सर्च करून देखील या ठिकाणी कॉलेज कोड नसल्यामुळे थोडं अवघड जात आहे. तर कॉलेजचा कोड जरी सांगितलं तुम्ही मला तर सोपं जाईल थोडं. हां देवगिरी कॉलेज आलेलं आहे. तर CS साठी या ठिकाणी कट ऑफ विचारलं होतं मला EWS कॅटेगरीसाठी. तर EWSला CS चा कट ऑफ जो आहे तर तो या ठिकाणी ओपनसाठी 31663 रँक होता 80%. तर सहज मिळून जाईल हे कॉलेज तुम्हाला CS साठी. आणि EWSचा कट ऑफ 32538 जास्त फरक नाही आहे, तर 80% हे कॉलेज देखील क्लोज झालं होतं. तर या ठिकाणी विचारलेला जो प्रश्न आहे तर ते देवगिरी कॉलेजचा CS या ठिकाणी तुम्हाला 80% मिळून जाणार आहे. अनंताने विचारला होता हा कट ऑफ देवगिरी कॉलेजेसचा, तर तो सांगितलेला आहे. त्यानंतर तुम्हाला अजून कोणतं कॉलेज आहे? हां देवगिरी कॉलेजचा आत्ता सांगितला 80% आहे या ठिकाणी अनंता देवगिरी कॉलेजला.
तुम्हाला 80% त्या ठिकाणी लागणार आहे. 2114 बरोबर कोड या ठिकाणी तुम्ही फाइंड केलेला आहे गुगलवरून. तर परत एकदा सांगतो, 31663 ओपनसाठी रँक या ठिकाणी लागणार आहे आणि 80.9292% तुम्हाला ओपनसाठी. आणि EWS देखील जवळपास सेमच आहे कॉलेजचा या ठिकाणी कट ऑफ. तर 32538 तुम्हाला रँक किंवा या ठिकाणी 80.07% तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे CS साठी देवगिरी कॉलेजला. तर अजून तुम्हाला कोणतं कॉलेज या ठिकाणी लागत असेल तर तुम्ही त्याचं नाव मला सांगू शकता आणि शक्य झालं तर कोड देखील तुम्ही गुगलवरती सर्च करून सांगू शकता, तर जेणेकरून मला तुम्हाला त्या कॉलेजचं कट ऑफ या ठिकाणी लगेच सांगता येईल. तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जॉईन होत आहेत. तर तुम्हाला अजून एखाद्या कॉलेजचं कोणत्या जरी कट ऑफ हवा असेल तर तुम्ही विचारू शकता. तर PCCYचा या ठिकाणी कट ऑफ आपण पाहिला होता, त्यानंतर CYPचा देखील 6006 कोड आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन फॉर्म फिलअप करताना कॉलेजेसचे कोड त्या ठिकाणी खूप गरजेचे आहेत. तर तुमच्या कॉलेजला तुम्हाला ज्या कॉलेजचं कट ऑफ पाहिजे असेल तर ते मला या ठिकाणी सांगू शकता. तर कॅटेगरी वाईज जरी सांगितलं तर कॅटेगरी वाईजमध्ये देखील या ठिकाणी कट ऑफ अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराड, ओके, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड. तर याचं EWSचं ब्रँच कोणती, ब्रँच या ठिकाणी ब्रँच जरी सांगितलं तर मी त्या ठिकाणी ब्रँचनुसार मला सांगता येईल. कराडचं CS, ओके. तर CSचा कट ऑफ या ठिकाणी सांगतो मी, कराडचा EWS कॅटेगरीसाठी. तर कराडला भरपूर कॉलेज आहेत म्हणून, हां, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड EWS कॅटेगरी CS या ठिकाणी. कराडला CS कॅटेगरी नाही आहे, मला एक मेन्शन करायचं आहे की कराडला तुम्हाला फक्त IT मिळणार आहे ब्रँच त्या ठिकाणी, CS कॅटेगरी अवेलेबल नाही आहे. CS ब्रँच कराडच्या कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेज जरी असेल तरी त्या ठिकाणी IT ही ब्रँच अवेलेबल नाही आहे तुम्हाला, CSC ब्रँच अवेलेबल नाही आहे त्या ठिकाणी, IT ब्रँच अवेलेबल आहे CSच्या ऐवजी. तर PCCOE 6175 कोड, ओके. तर PCCOEची ब्रँच कोणती, कोणत्या ब्रँचचा हवा आहे, 6175 कोड, परंतु ब्रँच या ठिकाणी सांगितलं तर ब्रँचनुसार मला सोपं जाईल. हां, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे PCCOE. तर या कॉलेजचा कट ऑफ या ठिकाणी ब्रँच वाईज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, ब्रँच कोणती आहे, श्वेता PCCOE. तर या ठिकाणी ब्रँच जर तुम्ही मला सांगितली तर त्या ब्रँचनुसार मला कट ऑफ सांगणं सोपं जाईल. तर मी तरी CSITचा वगैरे या ठिकाणी कट ऑफ सांगतो तुम्हाला. तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड कॉलेजचा ओपनसाठी या ठिकाणी जो कट ऑफ आहे CSसाठी, तर तो 3023 रँक किंवा 98.50 या ठिकाणी पर्सेंटाईल तुम्हाला लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी CS या ठिकाणी. IT जर तुम्ही पाहिली, कम्प्युटर इंजिनिअरिंग IT या ठिकाणी, त्यानंतर तर IT जो कट ऑफ आहे तर तो जनरल ओपनसाठी या ठिकाणी 4493 तुम्हाला लागेल. मला 104 मार्क्स मिळाले. कोणते कॉलेज मिळेल, JEE मेन्सला 85.35% आहे. तुम्हाला 85.35% गेल्यावर्षी VIT कॉलेज देखील विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तर इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँचवरती जर तुम्ही कट ऑफ पाहिला JEE मेन्सचं, ते PDF अवेलेबल आहे माझ्याकडे, मी नंतर टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करेल. तर त्या ठिकाणी VIT कॉलेज इन्स्ट्रुमेंटेशन त्या ठिकाणी मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना. VIT कॉलेज एकदम छान कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, परंतु त्या ठिकाणी छान प्लेसमेंट त्या ठिकाणी आहेत. तर ते तुम्हाला मिळू शकेल JEE मेन्सच्या देखील मार्कवरती 85% त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इन्स्ट्रुमेंटेशन ही ब्रँच मिळाली होती VITला. तर त्याचा देखील तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. MSTCET सिव्हिलसाठी कोणतं कॉलेज चांगलं आहे, सिव्हिलसाठी तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज कोणतंही तुम्हाला त्या ठिकाणी प्रिफर्ड राहणार आहे, कारण गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद घेतलं किंवा तुम्ही त्या ठिकाणी मार्क चांगले असतील तर CYP त्या ठिकाणी, किंवा या ठिकाणी वालचंद कॉलेज देखील खूप छान आहे. तर या ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिलसाठी प्रिफर्ड राहील. तर यानंतर ओके, तर तुम्हाला या ठिकाणी 104 मार्कवरती मी सांगितल्याप्रमाणे इन्स्ट्रुमेंटेशन मिळालं होतं विद्यार्थ्यांना. तर आणखी अजून विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आधी मला वाटलं होतं की विद्यार्थ्यांनापर्यंत हा मेसेज पोहोचेल की, परंतु लवकर आपण हे जॉईन केलं
गव्हर्नमेंट कॉलेजला कट ऑफ कितीचा जातो फार्मसीसाठी. फार्मसीचा या ठिकाणी पी डी एफ अवेलेबल नाही आहे, परंतु इंजिनिअरिंग आणि जवळजवळ सारखंच असतात कट ऑफ या ठिकाणी. फार्मसीचे कट ऑफ मागच्या वर्षीपर्यंत जर तुम्ही पाहिले तर इंजिनिअरिंगपेक्षा त्या ठिकाणी कट ऑफ म्हणजे जवळपास जास्त होते त्या ठिकाणी. तर यावर्षी फार्मसीचं या ठिकाणी अंदाज एवढं सांगता येणार नाही, परंतु हे गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडा हायच कट ऑफ त्या ठिकाणी जातो फार्मसीचा. तर या ठिकाणी अजून तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे असेल तर त्याचं नाव मला या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. तर अनेक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी आज मी सांगितलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी खूप डिमांड केली होती की कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी आम्हाला पाहिजेत की सांगू शकता का म्हणून. तर त्याच एक सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. तर एस जी जी एस तर मी आत्ता सांगितलं होतं, परंतु परत सांगतो एकदा. तर एस जी जी एसचं ब्रँच सांगितलं तर या ठिकाणी सांगता येईल गव्हर्नमेंट यवतमाळ. एस जी जी एसची ब्रँच आधी घेतो मी. ब्रँच सांगता का एस जी जी एसची? हां, एस जी जी एस आलेलं आहे कट ऑफ. तर एस जी जी एसची ब्रँच जर सांगितली तर त्या ठिकाणी कट ऑफ सांगणं या ठिकाणी मला सोपं जाईल. सी एस आय टी, ओके, सी एस आय टी एस जी जी एसचं. तर या ठिकाणी आपण पाहूयात. तर एस जी जी एसचा सी एसचा जर कट ऑफ आहे तर तो ओपनसाठी या ठिकाणी 5050 रँक आणि 97% तर त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे तुम्हाला कमीत कमी. आय टीसाठी तुम्हाला 6833 रँक आणि 96.83 म्हणजे 97% त्या ठिकाणी आय टीसाठी तुम्हाला लागणार आहे कमी कमी त्या ठिकाणी. तर त्यानंतर सी एस आय टी झालं, मला 104 मार्क. हां, सांगितलं की या ठिकाणी व्ही आय टी कॉलेज तुम्हाला मिळू शकते. इन्स्ट्रुमेंटेशन मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना अनेक विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे. तर 84 वरती त्या ठिकाणी मिळालेलं आहे तुम्हाला. 85 या ठिकाणी आहे तर मिळू शकते त्या ठिकाणी. ब्रँचवरती डिपेंड आहे ते. थँक्यू निखिल वाघमारे, ओके वेलकम. तर अजून एखाद्या कॉलेजचं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्रँकली विचारू शकता या ठिकाणी. ब्रँच आणि कॉलेजचा एखाद्या वेळेस कॉलेज नावानुसार येत नसेल, कारण खूप कॉलेजचे नाव जे तर ते जवळपास सारखे. तुम्ही सी ओ ई पी पाहिला तर सी ओ ई पी फेमस कॉलेज आहे. तर त्या ठिकाणी सी ओ ई पीच्या नावानेच पुण्यामध्ये एकूण 5 ते 6 कॉलेजेस आहेत. सी ओ ई पीच म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पिंपरी चिंचवड असे अनेक कॉलेज त्या ठिकाणी आहेत. तर त्यामुळे थोडा अवघड जातं ते. कॉलेज कोडनुसार जर तुम्ही फाईंड केलं तर ॲक्युरेट कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी मिळत होते. तर खूप छान विद्यार्थ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आपल्याला. श्रीराम असलेकर, वेलकम. या ठिकाणी भरपूर प्रतिसाद आपल्याला मिळणार आहे. आणि आपले सबस्क्रायबर देखील या ठिकाणी 4000 या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. लवकरच आपण 5000 देखील या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. तर एम एस टी सी ई टीच्या विद्यार्थ्यांसाठीच हा व्हिडिओ खास मी या ठिकाणी बनवला होता, पी सी एम कॅटेगरी स्पेशल. तर विद्यार्थ्यांनी खूप डिमांड केली होती की या ठिकाणी कट ऑफ सांगा म्हणून. तर तेच एक सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. तर या ठिकाणी आपण आता ही लाईव्ह एंड करत आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नंतर शेअर करायला विसरू नका. आणि त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला देखील सांगा, जेणेकरून त्यांना देखील या चॅनलवरती माहिती मिळेल. आणि त्यांना देखील कट ऑफ वगैरे काय व्हिडिओ पाहिजे असतील तर ते आपण त्या ठिकाणी तुमच्या डिमांडनुसार करूयात. गव्हर्नमेंट कॉलेज किती मार्क्स पर्सेंटेज लागेल? तर या ठिकाणी पर्सेंटाईल आहे. तर पर्सेंटाईल किती लागेल तर तुम्हाला ब्रँचवरती डिपेंड आहे. तुम्हाला इवन 75 मार्क्सवरती देखील तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी मिळतं. फक्त तुम्हाला ब्रँचवरती डिपेंड आहे. जर सिव्हिल ब्रँच घेतली तर थोडा कट ऑफ त्या ठिकाणी कमी असतो. आणि जर या ठिकाणी म्हणजे सी एस, आय टी किंवा मेकॅनिकल किंवा कोर ब्रँच घेतली तर थोडा कट ऑफ जास्त जातो. तर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं 75 मार्क्स देखील. फक्त तुम्हाला ब्रँचवरती त्या ठिकाणी डिपेंड आहे. तर थँक्स सर. अनंत बरोडे, वेलकम. त्रिशूल जा, प्लीज सांगा ना सर काय कमेंट तुमची काय होती. सर लॉ 3 इयर आन्सर की? हां, मी सांगितल्याप्रमाणे 1-3 दिवसात त्याविषयी अपडेट येणार आहे असं मी वाचलेलं आहे न्यूजमध्ये. तर तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट आल्यानंतर मी या ठिकाणी सांगेलच. तर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे या लाईव्हवरती. तर सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देऊ इच्छितो. तर ही लाईव्ह आता या ठिकाणी आपण एंड करत आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग. जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे परत एकदा. सिंहगड कॉलेज वडगाव, ओके. सिंहगड कॉलेजचं या ठिकाणी सांगितलं तर कॉलेज कोड सांगितलं तर मला सोपं जाईल सांगण्यासाठी. सर सी एस आय टी कोणत्या कॉलेजमध्ये मिळेल 104 मार्क्सवरती? 104 मार्क्सवरती तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज मिळेल किंवा सी एस आय टी म्हणलं तर नागपूरचं कॉलेज किंवा यवतमाळ किंवा जळगावला तुम्हाला सहज मिळेल गव्हर्नमेंट म्हणलं तर. आणि प्रायव्हेट कॉलेज जर पाहिजे म्हणलं तर भरपूर प्रायव्हेट कॉलेजेसला तुम्हाला सी एस आय टी मिळून जाईल.
देवगिरी कॉलेज या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे औरंगाबादचं CSIT त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला. तसेच पुण्यातील देखील कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी समजा DY पाटील वगैरे तुम्हाला आकुर्डी किंवा पिंपरी चिंचवडचं त्या ठिकाणी मिळू शकेल. IT तर मिळेल, CS थोडा हायकोर्ट ऑफ या ठिकाणी जातो. शिफ्ट डिपेंड असेल का? हो नक्कीच, शिफ्ट वाईजच तुमचं पर्सेंटाईल या ठिकाणी निघणार आहे. कारण पर्सेंटाईल असल्यामुळे तुमच्या शिफ्टचा जो टॉपर आहे तर त्या टॉपरला किती मार्क्स मिळाले त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळत असतात, त्यामुळे ते शिफ्टवरच डिपेंड आहे त्या ठिकाणी. तर आणखी काही असेल तर लवकर सांगा जेणेकरून मला परत या ठिकाणी एंड करायचं आहे, कारण 25 मिनिटाची लाईव्ह झालेली आहे. मी टार्गेट 10 मिनिटाचंच ठेवलं होतं, परंतु खूप विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सपोर्ट मिळाला त्यामुळे लाईव्ह जास्त वेळ या ठिकाणी कंडक्ट करण्यात आलेली आहे. तर तुमचे प्रश्न झाले असतील आता तर आपण या ठिकाणी एंड करूया. सो थँक्यू अगेन. या ठिकाणी एक शेवटचं क्वेश्चन घेतो, सर मुंबईचं बेस्ट कॉलेज सांगा. तर मुंबईला जर तुम्ही पाहिलं तर VJTI किंवा SPIT तर हे कॉलेज एकदम टॉप आहेत, तर त्या ठिकाणी एकदम बेस्ट कॉलेज तुम्हाला हे मिळून जातात. तर VJTI त्यामध्ये खूप छान आहे कॉलेज. तर असे अनेक कॉलेजेस मुंबईमध्ये देखील आहेत, परंतु VJTI आणि SPIT जर कॉलेज किंवा SPCE देखील खूप छान कॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला आहे, तर त्याचं देखील तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. तर सिंहगडचं एकदा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, 6177. सिंहगडची ब्रँच सिंहगड ह्या ठिकाणी कॉलेज आलेलं आहे, परंतु त्याची ब्रँच देखील सांगितली तर सोपं जाईल. सिंहगड कॉलेज इंजिनिअरिंग, वडगाव बुद्रुक पुणे. तर याचं मी बायोटेक्नॉलॉजी समजा ओपनचा 35,000 आहे. कट ऑफ खूप कमी आहे या कॉलेजचा, तुम्हाला मिळून जाईल कोटे कॉलेज कमी पर्सेंटाईलवर देखील. तर या ठिकाणी तुम्हाला ब्रँच जर सांगितली श्वेता सिंहगड 6177 तर या ठिकाणी सोपं जाईल मला. SPIT SCA कट ऑफ ओके सांगतो निखिल एक मिनिट. तर या ठिकाणी आधी सिंहगडचा तुम्हाला लगेच सांगता येईल मला. तर तोपर्यंत मी SPIT या ठिकाणी सांगतो. SPIT जर कॉलेज कोड सांगितला तर सोपं जाईल. सरदार पटेल अंधेरी या ठिकाणी आलेला आहे. तर CSचा SC कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग CS या ठिकाणी ओपनसाठी 16,295 92% तर SC कॅटेगरीसाठी या ठिकाणी 27,104 रँक तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी 27,104 तर 85% तुम्हाला लेडीज SC असेल तर, आणि जनरल SC म्हणजे बॉईज असेल तर या ठिकाणी 24 SC साठी 25,332 किंवा 86% असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा CS मिळून जाईल. SP तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या कॉलेजवरती SPIT. तर त्यानंतर आणखी कॉलेजेस या ठिकाणी सांगितलेलं आहेत मी आता या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचं सांगून झालेलं आहे. तर मला वाटतं की आता आपण खूप वेळ झाल्यामुळे त्या ठिकाणी आता एंड करूयात. तर थँक्यू अगेन तुम्ही या ठिकाणी जॉईन केल्याबद्दल. तर आपण आता ही लाईव्ह एंड करत आहोत. तुम्हाला अजून काही एका सेशनवरती लाईव्ह पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून त्या ठिकाणी कोणत्याही व्हिडिओच्या कमेंट करून मध्ये सांगा, मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करेल तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा. तर या ठिकाणी आपण ही लाईव्ह या ठिकाणी एंड करूयात आता. सो थँक्यू अगेन.